नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. बांधकाम क्षेत्रामध्ये अनेक वर्षाचा म्हणजे दीर्घ अनुभव असलेली बिल्डकॉन कंपनी आता नांदेडमध्ये मंथन पार्कची निर्मिती करत आहे. मागील 2 वर्षापासून या मंथन पार्कच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे. 192 आलिशान सदनिका असलेली ही सुसज्ज इमारत काही महिन्यामध्ये आता आपल्याला नांदेडमध्ये बघाव्यास मिळणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत फ्लॅट धारकांना सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस बिल्डकॉन कंपनीचा आहे. घराला घरपण देणारी माणसं म्हणून युनायटेड बिल्डकॉन कंपनीची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. बांधकाम क्षेत्रातील या दिग्गज कंपनीने यापूर्वीही अनेक दिमागदार वास्तू महाराष्ट्रातील इतर शहरामध्ये उभ्या केल्या आहेत. घर बांधकाम निर्मितीचा दीर्घ अनुभव असलेल्या युनायटेड बिल्डकॉन कंपनीने आपला एक प्रकल्प नांदेड शहरात सुरू केला आहे. नांदेड शहरामध्ये निर्माण होत असलेल्या आलिशान सदनिकेच्या इमारतीची श्रृंखला म्हणजे मंथन पार्क होय. मंथन पार्क या नावाने या प्रकल्पाची निर्मिती होत आहे, ज्यामध्ये एकूण 192 आलिशान सदनिका तयार होत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, दर्जेदार बांधकाम साहित्याचा वापर करत या आलिशान पार्कची निर्मिती होत आहे. बांधकाम निर्मितीचा दीर्घ अनुभव असलेल्या युनायटेड बिल्डकॉन कंपनीने आपला हा आगळा वेगळा आणि आलिशान सदनिकेचा प्रकल्प ग्राहकांसाठी सादर केला आहे. नांदेड शहरामध्येच पहिल्यांदा अशा प्रकारे अत्याधुनिक आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र सदनिकेचा हा मंथन प्रकल्प साकारला जातोय. ग्राहकांसाठी विविध सोयी सुविधा मंथन पार्कच्या परिसरामध्ये निर्माण करण्यात येत आहे. या कंपनीचे प्रोजेक्ट हेड आहेत पंकज ओझा, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार सर्व बांधवांना. मंथन पार्क हे एक आमचं साईटचं नाव आहे. ही करणारी संस्था म्हणजे युनायटेड बिल्डकॉन. ही कंपनी ही पूर्ण मंथन पार्क ही सोसायटीची जागा घेऊन याला डेव्हलप करून पूर्ण व्यवस्थित द्यावं लागली. ही नांदेडमध्ये एकमेव असं प्रोजेक्ट द्यावं लागलो जिथं 192 फ्लॅट आहेत, 1 गेट एंट्री आहे. 1 गेट एंट्री म्हणजे जोपर्यंत तुम्हाला ज्या फ्लॅटमध्ये जायचं गेटवरून तुम्हाला इंटरकॉमनं तिथं कॉल जाईल. ज्या फ्लॅट धारकाकडे जायचं तुम्हाला त्या फ्लॅट धारकांना ओके म्हटल्यावरच तुम्हाला कंपाऊंडमध्ये एंट्री येईल, नाही तर अन्यथा तुम्ही कंपाऊंडच्या बाहेर राहू शकता. आतनी एंट्री नाही. सर्वाला एक तर स्विमिंग पूल द्यावा लागलो. विशेष म्हणजे कसं आता इथं कुठं सेफ्टी द्यावा लागलो. सेफ्टीसोबत प्रायव्हसी क्वालिटी हे 3 गोष्टी आमचे संबंध येतात. त्याच्यासाठी आम्ही इथं स्विमिंग पूल पर्सनल 192 फ्लॅट धारकासाठी त्यांच्यासाठी पर्सनल जिम, गणपती बाप्पाचं मंदिर, रुग्णहर्ताचं जॉगिंग ट्रॅक वगैरे, मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक व फलदार फुलाचे व फलाचे झाडं आणि लेकरासाठी खेळण्याची विशेष व्यवस्था अशी आम्ही सुविधा द्यावा लागलो. जे तुम्हाला मी आमचा व्हिडिओ वगैरे तुम्ही पाहू शकता किंवा जे आज कंट्रक्शनची क्वालिटी जी आहे ती इमानदारीची क्वालिटी द्यावा लागलो. क्वालिटीमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचा असं म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही. बांधकामामध्ये पूर्ण आधुनिक तंत्रज्ञान वापरावं लागलो. पूर्ण स्टील वगैरे सर्व आधुनिक आहे, सिमेंट वगैरे सर्व ब्रँडेड वापरणं आहे, मशिनरी सर्व ब्रँड माझ्याकडे आधुनिक आहे. एका बिल्डिंगमध्ये मी आधुनिक म्हणजे 4 स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट द्यावा लागलो. आणि हे सर्व बांधकाम कधी
ज्या आता हि चार टावर येतात आमचे, पहिले प्रगती, दुसरं भाग्यश्री, मग वैष्णवी आणि यश असे चार टावर येतं. तर सध्या यश प्रगतीचं काम चालू आहे, शेवटचा एक स्लॅब राहिलेला आहे. हा प्रगती बिल्डिंग दिवाळी किंवा डिसेंबरपर्यंत आम्ही कस्टमरला पजेशनमध्ये द्यायची आमची पूर्ण तयारी आहे. व भाग्यश्री जे आहे ते पाडव्यापर्यंत द्यायची पूर्ण आमची कोशिश आहे. लगेच झालं तर 2023 डिसेंबर किंवा एखाद दोन महिने मागंपुढं अगर काही वरती विपदा ना आली तर वैष्णवी आणि यश तो बी आम्ही देऊन देऊ लवकरच. 2023 डिसेंबरपर्यंत आमचा प्रोजेक्ट खतम करायचं नियोजन आहे. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.